आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेंदू याविषयी जाणून घेणार आहोत मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते मेंदू हा चेतापेशी सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो प्रौढ मानवी मेंदूत सुमारे शहाऐंशी अब्ज चेतापेशी असतात आणि जवळजवळ तेवढ्या सहयोगी पेशी असतात मेंदू मऊ जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन तेराशे ते चौदाशे ग्रॅम म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा वजनाचे सुमारे दोन टक्के असते पुरुषाचा मेंदूचे आकारमान सुमारे बाराशे साठ घनसेमी तर स्त्रियांचे सुमारे अकराशे तीस घनसेमी असते अन्य सस्तन प्राण्यांची तुलना केल्यास असे दिसून येते की मानवी मेंदू आकारमानाने आणि वजनाने चिंपेंजींच्या मेंदूचा तिप्पट असतो हत्तीचा मेंदूचे वजन सुमारे पाच किलोग्रॅम असते या व्हिडिओमध्ये मेंदू मेंदूसंबंधी आपण थोडी माहिती पाहूया सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदूप्रमाणे मानवाच्या मेंदूचेही अग्रमस्तिक मध्यमस्तिक व पच्छमस्तिक म्हणजेच फोर्नब्रे मिडब्रेन व हाईट ब्रेन असे तीन भाग आहेत मानवाच्या अग्रमस्तिकाचे आकारमान इतर प्राण्यांच्या तुलनेत मोठे असते अग्रमस्तिकामध्ये प्रमस्तिक सेरेब्रेन चेतक थैलमस, थेलमस आणि अधश्वेतक म्हणजे हायपोथेलॅमस यांचा समावेश केला जातो पच्छमस्तिकामध्ये अणुमस्तिक म्हणजे सेलेब्रन आणि मस्तिक स्तंभ म्हणजे स्टेम यांचा समावेश केला जातो मस्तिक स्तंभ हा अणुमस्तिक सेतू पोन्स आणि मस्तिकपुच्छ म्हणजे मज्जा मेडुला ऑल्बोगेटा यांनी बनलेला असतो प्रमस्तिक मस्तिक स्तंभ अनुमस्तिक आणि मेरुरज्जू यावर तीन मस्तिक आवरणे असतात सर्वात बाहेरील कठीण आवरण हे दृढ आवरण किंवा दृढ तानिकामधले आवरण असते जाल आवरण किंवा जाल तानिका आणि सर्वात आतील व नाजूक आवरण मृदू आवरण किंवा मृदुतानिका या जाल आवरण यांच्या दरम्यान प्रिमस्तिक द्रव्य म्हणजे सेरोप्लायनस फ्लूड असते मेंदूच्या वेगवेगळ्या भागांच्या दरम्यान पोकळ्या आणि मस्तिक्क निर्लय असतात मस्तिष्क निर्लयामध्ये प्रमस्तिक द्रव्य त्या ठिकाणी असतं आत्ता आपण थोडे मेंदूच्या कार्याविषयी जाणून घेण घेणार आहोत मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचालीचे घडून येत असतात आणि नियंत्रित ही होत असतात जसे चालणे बोलणे आणि हातपायांचा हालचाली हालचालीसाठी मेंदूपासून चेतापेशीमार्फत निघालेला आवेग हा हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या पेरक चेताकडे वाहून नेले जातात तसेच डोळे तोंड चेहरा यांचा हालचाली थेट मेंदूपासून निघालेल्या कर्पर चेता नियंत्रित करतात पेरक बाह्यक शरीराचा सर्व हालचालीचे उगम केंद्र असून त्यात शरीराचा वेगवेगळ्या अवयवांचा हालचालीची क्षेत्र असतात पेरक बाह्यंगापासून निघालेले आवेग हे बाह्यंगमेर चेता मार्गातून पुच्छात येतात हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे विद्युत संदेशाच्या स्वरूपात जातात पुच्छातील चेतापेशीपासून मेरुरज्जेतील पेरक हे चेतापेशीद्वारे आवेग स्नायूपर्यंत येतात पेरक चेतापेशींचे आणि स्नायुतंतू यांचे स्थानी चेतापेशी हे ॲसिटलोकोलिन हे रसायन श्रवते याद्वारे आवेग स्नायुतंतूकपर्यंत पोहोचतात आणि स्नायूंचे स्नायू आकोचन घडून आणतात या आकोचनाचा परिणामी शरीरात हालचाली घडून येत असतात अनुमस्तिक आणि तलगंडिका या स्नायूंचा गुंतागुंतीचे हालचालीमध्ये समन्वय त्या ठिकाणी राखत असतात संवेदी चेता संस्था ही चेतासंस्थेचा एक भाग असून तिच्याद्वारे संवेदी माहितीचे ग्रहण आणि संस्करण केले जाते ही माहिती करपरचेतामधून तसेच मेरुरज्जूच्या चेता मार्गामधून येते दृष्टी गंध श्रवण स्पर्श रुची आणि तोल असे खास संवेद ओळखण्याचे आणि त्यापासून मिळालेल्या माहितीच्या संस्करणाचे कार्य हा मेंदू करत असतो धन्यवाद